द कोथरी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती. 22 निकषांवर होणार गावांचं मूल्यमापन. राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावं व गावं लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावं यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच जनतेशी संवाद साधताना गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेत सहभागी गावांचं 22 निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व गावांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपलं गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावं असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसुली विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना 50 लाख रुपये, 25 लाख रुपये, 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिलं जाईल. 6 महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसं दिली जातील. यासाठी बक्षिसांची एकूण रक्कम 5,40,00,000 रुपये असेल. याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना विविध योजनांमध्ये प्राधान्य देऊन यातून प्रत्येक महसुली विभागात पहिल्या 3 ग्रामपंचायतींना 50 लाख रुपये, 25 लाख रुपये, 15 लाख रुपये इतक्या निधीची विकास कामंही मंजूर केली जातील. यावेळी आलेली कोरोनाची लाट दुसरी ही फार प्रचंड प्रमाणात आली आणि ग्रामीण भागामध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. मला वाटते गेल्या पहिल्या फेजपेक्षा या लाटेमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोक बाधित झाले आणि अनेक आपण सगळे सुरे नातेवाईकांना गमावून बसलो. आणि म्हणून गावामध्ये येणारा कोरोना आपण गावाच्या वेशीवरच रोखू शकलो. आपलं स्वतःचं घर जर आपण कोरोनामुक्त करू शकलो, आपल्या वाड्या, वस्त्या, मोहल्ले जर आपण कोरोनामुक्त करू शकलो तर गावच कोरोनामुक्त होईल. गाव कोरोनामुक्त झाल्यानंतर तालुका कोरोनामुक्त होईल आणि राज्य कोरोनामुक्त होईल अशा भावना मुख्यमंत्री महोदयांनी जनतेला संबोधन करत असताना सांगितलेलं होतं. पद्मश्री पोपटराव पवार हिवरे बाजार तालुका जिल्हा नगर यांनी आपल्या गावामध्ये अतिशय चांगला पॅटर्न राबवला होता. अनेक चांगल्या सरपंचांनी आपापल्या गावामध्ये हा कोरोना विषयावर राखण्यासाठी, रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केलेले होते. मला वाटतं या सर्व घटकाशी चर्चा करून एक राज्यामध्ये चांगली योजना आपण आणलेली आहे. 6 विभागामध्ये आपण अनेक प्रत्येक कृतीला गुण दिलेले आहेत आणि या 50 गुणापैकी जास्त गुण जे घेतील अशा 6 विभागामध्ये आपण 3 बक्षिसं देणार आहोत. 50 लाखाचं पहिलं बक्षीस, 25 लाखाचं दुसरं बक्षीस आणि 15 लाखाचं तिसरं बक्षीस. अशा गावांना त्यांना लागणाऱ्या विकास कामांना सुद्धा पहिल्या नंबरला 50 लाख, दुसऱ्या नंबरला 25 लाख आणि तिसऱ्या येणाऱ्या नंबरला 15 लाख आमच्या ग्राम विकास विभागाच्या 25, 15 आणि 30, 54 या विकास निधीमधून आम्ही विकास कामांना निधी देणार आहोत. जर गावागावामध्ये आपण जिद्द आणि ईर्ष्या निर्माण करू शकलो तर किती मोठं काम होऊ शकतं हे कैलासवासी आराराबा पाटील यांनी स्वच्छता गावाच्या मोहिमेच्या दरम्यान दाखवून दिलेलं होतं. मला वाटतं ही जर जिद्द आणि ईर्ष्या निर्माण झाली तर गाव करील ते राव काय करील अशी भावना तयार होऊन आपण कोरोना गावाच्या विषयावर रोखू शकू यासाठी ग्रामविकास विभागानं ही योजना आणलेली आहे. मला वाटते सर्वांनी यामध्ये सहभागी घ्यावं. यामध्ये गावागावामध्ये जिद्द आणि ईर्ष्या निर्माण करावी आणि हा कोरोना येणाऱ्या काळामध्ये आपण यूज देणार नाही अशी आपण प्रयत्न करावेत अशी माझी नम्र विनंती आहे.